वाईट डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळे 36,000 पशुधन धोक्यात, शेतकऱ्यांमध्ये खळबळ. वाई तालुक्यातील सरकारी 12 आणि खासगी 32 जनावरांच्या डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आणि राज्य सरकारला वटणीवर आणण्यासाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्यानं 117 गावातील 36,000 जनावरांचं आरोग्य धोक्यात सापडल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. बेमुदत पुकारलेल्या या संपाचे निवेदन वाई तालुका पशुवैद्यकीय डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बिपिन खरात यांनी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय कुसरकर यांना दिले. नमस्कार, मी सूर्यकांत शेळके, अध्यक्ष वाई तालुका पशुधन पर्यवेक्षक व्यावसायिक संघटना. आम्ही आजपासून 16 जुलै 2021 पासून पूर्णपणे काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. त्याचं कारण असं आहे की सरकारने 1984 ऍक्ट हा 1997 लागू करण्यात आला. त्या ऍक्ट नुसार जे पदविकाधारक जे काम करता आहेत, तर ते पदविकाधारक हे बोगस असून नोंदणीकृत नाहीत. 1984 अगोदरचे जे पदविकाधारक आहेत त्यांची नोंद होत होती. 1984 नंतर मात्र या पदविकाधारकांची नोंद अद्याप झालेली नाही. आणि जे ज्यांची नोंद झालेली नाही असे डॉक्टर बोगस आहेत असं महावेट या ऑर्गनायझेशननं की परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे कळवलेलं आहे की नोंदणीकृत नसलेल्या पदविकाधारकावर कडक कारवाई करावी. या विरोधात आमचा सर्वांचा लढा आहे. वाई तालुक्यामध्ये आम्ही एकत्र जे पदविकाधारक आहोत ते 47 एकत्र पदविकाधारक आहोत. वाई तालुका संघटनेद्वारे आम्ही पूर्णपणे लढा द्यायला उतरलेलो आहे. पूर्णपणे कामकाज बंद करून आजपासून लढा आंदोलन सुरू आहे. आमचा लढाई असा आहे की 1984 ऍक्ट हा रद्द व्हावा किंवा त्यामध्ये फेरबदल व्हावेत. दुसरं असं की कोरोना काळात सुद्धा आम्ही ज्या ठिकाणी पदवीधारक पोहोचत नव्हते त्या ठिकाणी आम्ही पदविकाधारकांनीच पशुसेवा देऊन लोकांना केलेलं आहे. अशा पद्धतीनं हे सहकार्य करत असताना आम्हाला सुद्धा कोरोना काळात अडचणी आलेल्या आहेत. आमचा लढा यासाठी आहे की 1984 ऍक्ट हा रद्द करून जे पदविकाधारकावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत ते परिपत्रक मागे घ्यावे आणि लवकरात लवकर त्यामध्ये शिथिलता आणावी. अन्यथा जे काही जनावरं दगवतील तालुक्यामध्ये जी काही जनावरं दगवतील त्यास पूर्णपणे सरकारच जबाबदार राहील. धन्यवाद.